बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. मी हर्षा पाटील आणि मी भैरवी पाटील घेऊन येत आहोत आजच्या ताज्या घडामोडी. रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड. 5 दिवसांच्या गणपतींना आणि गौरींना रायगडकरांनी भक्तिभावाना निरोप दिला. दरवर्षीचा उत्साह जल्लोष यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसला नाही. बहुसंख्य शहरांमध्ये नगरपालिकांनी विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. गर्दी न करता गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. रायगड जिल्ह्यात 54,512 घरगुती गणपती तर 14,423 गौरी आणि 84 सार्वजनिक गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. कोरोना काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी CFTI संस्थेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाला आज 2 व्हेंटिलेटर संच देण्यात आले. पुणे येथील RPG फाउंडेशनकडे CFTIच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार RPG फाउंडेशनने CFTIला 2 अद्ययावत व्हेंटिलेटर संच उपलब्ध करून दिले. हे संच CFTIच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडे सुपूर्द केले. यावेळी चित्रलेखा पाटील, उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, अमित देशपांडे आदी उपस्थित होते. CFTI ट्रस्ट सातत्याने रायगड जिल्ह्यात वेगळ्या वेगळ्या सोशल उपक्रमांमध्ये काम करते. मी अमित देशपांडे आणि CFTI ट्रस्टच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते की आज त्यांनी जिल्ह्यासाठी 2 पोर्टेबल व्हेंटिलेटर्स जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले. या कामासाठी, या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी डेप्युटी कलेक्टर पद्मश्री बैनाडे मॅडमसुद्धा या ठिकाणी त्यांचा वेळात वेळ देऊन आल्या, त्यांनासुद्धा आभार मानते. आणि RPG फाउंडेशनचासुद्धा या ठिकाणी उल्लेख करते. हर्ष गोयंकांची ही आयडिया आहे आणि पुण्याची जी कंपनी आहे ज्यांनी हे इनोव्हेशन केलं आहे, जेणेकरून कोविडला आज खूप पेशंट्सना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन लागतो. या व्हेंटिलेटरचा साईज इतका चांगला आहे आणि छोटा आहे की त्याच्या ह्या व्हेंटिलेटर्स ॲम्ब्युलन्समध्ये पण जाऊ शकतात. कारण की आपण बऱ्याचदा बघतो की पेशंट्स हे अलिबाग ते मुंबई किंवा अलिबाग ते पुणे शिफ्ट करतानाच त्यांना खूप त्रास होतो आणि मग ॲम्ब्युलन्स आपल्या तेवढ्या वेळ इक्विप्ड नसतात आणि मग त्यावेळी ह्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स हे खूप उपयोगी येतात. मी CFTI ट्रस्टच्या सगळ्या मेंबर्सचं आणि स्टाफचं कौतुक करते की ते सातत्याने पाठपुरावा करून या सगळ्या उपक्रमात मदत करत असतात. PNP म्हणून आणि अदरवाईज पण एक ट्रस्टी म्हणून मला याच्यासाठी काम करताना अतिशय आनंद वाटतो. आणि एवढंच इच्छा आहे की जिल्ह्यातली जी मॉर्टॅलिटी रेट आहे कोविडमुळे तो खूप कमी येऊ आणि लोकांना त्याचा कम्फर्ट राहा. थँक्यू. नमस्कार, मी आभारी आहे CFTI ट्रस्ट आणि RPG फाउंडेशन. त्यांनी आज जिल्हा प्रशासनाच्या साठी आणि आपलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रायगड अलिबाग यांच्यासाठी 2 व्हेंटिलेटर आज दिलेले आहेत. कोविडच्या या युद्धामध्ये यांचा अतिशय उपयोग होणार आहे आणि याचं जे योगदान असणार आहे ते अमूल्य असणार आहे. याच्यामुळे ज्या रुग्णांचे प्राण वाचणार आहे त्याचं महत्त्व शब्दात सांगू शकणार नाही, परंतु आम्ही खरोखर आभारी आहेत की त्यांनी या कोविडच्या लढाईमध्ये याचा उपयोग आम्हाला करता येईल आणि काही लोकांचे प्राण वाचवता येईल. धन्यवाद. कोरोनाबाधितांची संख्या रायगड जिल्ह्यात अजूनही वाढतीये. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या 25,600 वर पोहोचली आहे. यापैकी 21,791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3,041 पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि मास्कचा वापर नागरिक करत आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही वाढतोय. भारतात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात 77,266 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33,87,501 इतकी झाली आहे, तर 61,529 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबईतील एका दिवसातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढलाय. 1,350 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 30 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग 0.81% खाली आलाय. बोरिवली, कांदिवली, दहिसर, कुलाबा, गोरेगाव, वांद्रे पश्चिम या भागात रुग्णवाढीचा दर जास्त आहे. बोरिवली, कांदिवली या भागात सर्वात जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या 1,40,882 वर गेली आहे.
कुरुळ इथं ग्रामपंचायत आणि शेकापाच्या वतीनं गणेश विसर्जनासाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला. कुरुळचे ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील यांच्या पुढाकारानं गणेश विसर्जन रथ तयार करण्यात आले होते. या रथांनी ग्रामस्थांकडून घरोघरी जाऊन विसर्जनासाठी गणेश मूर्ती संकलित केल्या. त्यानंतर त्यांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी कुरुळच्या उपसरपंच स्वाती पाटील, ॲडव्होकेट प्रसाद पाटील, अवधूत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पिरवाडी किनाऱ्यावर सुरू असणाऱ्या दगडाच्या अवजड वाहतुकीमुळे अरबी समुद्रातून ONGC प्रकल्पात जाणारी ज्वलनशील ऑइलची पाईपलाईन फुटली आहे. गेल्या 4 दिवसांपासून ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. चांडजे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ONGC प्रकल्पामुळे नागरिकांना धोका निर्माण झालाय. वर्षभरापूर्वी 3 सप्टेंबरला या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्यानंतर आता पाईपलाईन फुटली आहे. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिक धास्तावलेत. अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टानं आज महत्त्वाचा निकाल दिला. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या UGC भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टानं UGC अधिकाऱ्यांवर शिक्कामोर्तब केलाय. जर एखाद्या राज्यानं परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना UGC दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करू शकतात असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. देशात यंदाच्या पावसाळ्यात 880 mm पाऊस सरासरी समजला जात असून पावसाळ्यातील 88 दिवसात 740 mm पाऊस बरसलाय. मान्सूनच्या परतीस अजून 20 दिवस असून यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. ऑगस्टमध्येच 123% पाऊस झाला असून तो 25% उच्चांक असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय. 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासास प्रारंभ होईल. तो देशभरात 15 ऑक्टोबरपर्यंत थांबेल असंही सांगण्यात आलंय. यंदाचं वर्ष अतिवृष्टीचं ठरणार असल्याचीही शक्यता व्यक्त होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी आता रिया चक्रवर्तीची चौकशी CBI सुरू आहे. गुरुवारी CBI अभिनेते रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, कुक नीरज सिंग आणि केशवची 14 तास चौकशी केली. त्यानंतर आज सकाळी 10:30 रियाला बोलवण्यात आलंय. सुशांत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच CBI समोर आली आहे. दरम्यान दिल्लीहून मुंबई इथं दाखल झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम आजपासून ड्रग्ज अँगलबाबत या प्रकरणी चौकशी सुरू करणार आहे.